शुभ सकाळ मंडळी. तर आज क्लायमेट बघा सगळीकडे मळबटच साठली आ. नमस्कार मंडळी, मी तन्मय गावकर पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मंडळी आता आपण जाऊया कासावर. कासारीले आणि वर बघतोय तर सगळीकडे मळबटच साधल्या, म्हणजे आज पाऊस पडतोलो आणि हकडे काम चालू होत होता वाड्याचा. तर आज होती आमच्या वाडी सत्यनारायणची महापूजा. पूजा संपतली तशी आम्ही इलाव मांडावरती आम्ही सामान घेतला आणि गेला पूजेजवळ, कारण की आरत करूची होती. सत्यनारायणाची आरत झाली तसे सगळे बसले जेव, तर काही जण वाढ होते तर काही जण जोग बसलेले. आम्ही जेवला, पाऊस पडान गेलो की इकडे चिखल मात्र खूप होता. आणि चिखल झालो की टू व्हीलर घालूकच नको, रिक्षा घालूकच नको. जे फोर व्हीलर आहेत ते चलून जातात, पण बाकी जे गाडी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होता. दुपारच्या काठावरती मी निघालोय ओरोशीत जाऊ. तर ओरोशीत कित्या, तर शिवा आणि आई जात होती मामाजवळ, तर त्यांना मी सोडलंय ओरोशीत. पंपारी लाईन बघतोय तर खूप मोठी सीएनजी साठी लाईन लागली होती. मी पेट्रोल भरलंय आणि निघालंय घराक जाऊ. जाता आता भेटलो तो आमका ऋषी, तो इल्लो रिक्षा घेऊन सीएनजी भरू. कसार बालमवाडी जीव अपघात घडलो, गाडीचं ताबो सुटलो आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊन आपटली. पुढे येईल मित्राच्या गॅरेजमध्ये जिथं डेंटिंग पेंटिंगचं काम केला जाता. नंबरचा बहुतेक काम पूर्ण झालेला, आता बघू शकतास फायनल लुक. त्या अगोदर आधी बसताल आता रबिंग पॉलिश, रबिंग नंतर वॅक्स पॉलिश, अशी दोन पॉलिश बसतली, त्याच्यानंतर फायनल लुक आपल्या बघू गावतुला. तर म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता तिथं वॅक्स पॉलिश अजून मारलेला नाही, फक्त रबिंग पॉलिश मारला, त्यामुळे इतकी फिनिशिंग इल्या. जर वॅक्स पॉलिश मारलं तर आणि फिनिशिंग येते लिया. कसालमधून घरा घेत होतं तेव्हा बघलंय तर आमच्या वाडीतील ग्रामस्थांनी इथं आंदोलन केला होता. जर मंडळी तुम्हाला आंदोलनचा व्हिडिओ बघूचा असं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तर मी तुम्ही व्हिडिओ अपलोड करतोय. तर चला बाय बाय, काळजी घ्या, सोन राहा, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.